आणि आम्ही जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा पाठिंबा घेणाऱ्यांनी असं काही म्हटलं नाही की बाबा सत्तेत असून मोर्चा काढू नका, असे काही बंधनं नसते. आणि ही मोर्चासोबतच हे चळवळ आहे आणि ते चळवळ आम्ही राज्यभरात उभारणार आहोत. साधं शेतकऱ्याला साप चावला तर अपघात विमा तरी भेटतं, पण मजुराला ते भेटत नाही. आणि मग किमान एक योजना त्याच्यासाठी करावं. काही बच्चूकडच्या एकाच्या आवाजानं होणार नाही, याला जनतेचा आवाज लागणार आहे. मी धरलो विधानसभेत बोललो लगेच हे काही मशीन होय काय कळवा कटर इकडून टाकली तिकडून निघाली. सत्तेत असून मोर्चा काढू नये असं काही घटनेतही तरतूद नाही, कायद्यातही नाही आहे. आणि आम्ही जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा पाठिंबा घेणाऱ्यांनी असं काही म्हटलं नाही की बाबा सत्तेत असून मोर्चा काढू नका, असे काही बंधनं नसते. आणि ही मोर्चासोबतच हे चळवळ आहे आणि ते चळवळ आम्ही राज्यभरात उभारणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्यानं शेतमजुरांचा ज्याच्यासाठी एकही योजना नाही. साधं शेतकऱ्याला साप चावला तर अपघात विमा तरी भेटतं, पण मजुराला ते भेटत नाही. आणि मग किमान एक योजना त्याच्यासाठी करावं. भांडे घासणाऱ्या महिला, घर काम करणाऱ्या महिला, त्यांच्यासाठी खरं तर ठोक योजना होणं गरजेचं आहे. प्रकल्पग्रस्त आहे, जमीन जुमला सगळं गेलं, हाती काही भेटलं नाही, ना नोकरी भेटली ना पैसा भेटला. या सगळ्या आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRSA समजून व्हावं. कंत्राटी कामगार म्हणजे 10-10, 20-20 वर्ष आयुष्य खाजगी कामगार कंपनीत काम करतं, पण ते कंत्राटीच राहतं, ना त्यांची पगार वाढ होत, ना त्यांना बाकीचे फायदे होत. सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही हे जे सरकारच्या तिजोरीतून ज्याच्यासाठी पैसे जात नाही त्याच्यासाठी हे आंदोलन आम्ही 9 तारखेला करतो आहे. एवढे मोठे प्रश्न आहे, हे काही बच्चूकडच्या एकाच्या आवाजानं होणार नाही, याला जनतेचा आवाज लागणार आहे. मी धरलो विधानसभेत बोललो लगेच हे काही मशीन होय काय कळवा कटर इकडून टाकली तिकडून निघाली.